मनसेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली रांजणगाव येथील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या शेकडो कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेने जाहीर प्रवेश केलाय. यावेळी या कार्यकर्त्यांचे उपस्थितांच्या वतीने सत्कार करण्यात आलाय. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब चव्हाण, गंगापूर तालुका अध्यक्ष काकासाहेब चापे, वाळूस महानगर अध्यक्ष गंगापूर विधानसभा सोहेल पटेल, शहराध्यक्ष संजू पाठे, महाराष्ट्र सैनिक सौरभ घोलप, रोहित धोत्रे, सोनू रावळकर, बहारगाव जाधव, संतोष पडघान, राहुल पुराडे, सोनू आवटे, नागेश दोडके, अमोल घुले, महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या गौरी कुचे, रेखा पांचके, रमाबाई काळे, श्रीसुंदर शुदू, अलका आठवले, हिराबाई साळवे, शोभा कासार, सुलोचना भालेराव, वैशाली सोनवणे, रिबेका त्रिभुवन, वैशाली पवार, मनीषा साळवे यांची उपस्थिती होती. यावेळी सर्वांना पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.